सर्वांना नमस्कार. मी सरिता वाघमारे. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं स्मार्ट प्रिस्कूल एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करते. मैत्रिणींनो, आज विषय असा आहे की नुकतीच एक सभा झालेली आहे आणि ती होती अजितदादा पवार यांची. तर त्या अजितदादा पवार यांच्या सभेमध्ये सर्व अंगणवाडी सेविका जमलेल्या होत्या आणि त्यामध्ये जे पोटापाण्याचा प्रश्न आहे त्याविषयी सर्व अंगणवाडी ताईंच्या वतीने माझ्या एका अंगणवाडी सेविकेने जयश्रीताई या नावाच्या ताईने, ते उपमुख्यमंत्री आहे अजितदादा पवार, यांना एक प्रश्न विचारला आणि तो प्रश्न अगदीच योग्य होता. कारण की रोजच्या जगण्याला जे पैसे लागते ते म्हणजे अंगणवाडी सेविकांचं मानधन, आणि त्या मानधन वाढीविषयी विचारले असता अजितदादांनी जे उत्तर दिलं ती अगदीच योग्य नाही. सर्व अंगणवाडी सेविका त्याविषयी नाराज आहे. आणि ज्या माझ्या ताईंनी मागणी केली होती ती अगदीच योग्य होती ना, कारण की त्या ज्या ग्राउंड लेवलला काम करतात सर्व अंगणवाडी ताई, तर त्यांना कितीतरी संकटांचा सामना करावा लागतो. त्यांना जरी अर्धवेळ मानला आहे कर्मचारी तरी पूर्ण वेळ काम करावा लागतो. ऑफिसमधून कधी कधी 11 साडे 11 वाजता पण मेसेज येतात की ही माहिती आत्ताच लगेच्या लगे टाका. आणि जे लाडकी बहीण योजनेचे काम चालू आहे त्याचं ताईंनी सांगितल्याप्रमाणे रात्रीच काम होतं किंवा सकाळी काम होतं. तर आमच्या घरचे कामं सोडून आम्ही रात्रीचे हे काम करणार का? आणि ते ओटीपी गेल्याशिवाय अजिबात जात नाही. माझ्या जयश्रीताईंनी अगदीच योग्य सांगितलेलं आहे. तर खरोखर ताई तुमचं खूप खूप अभिनंदन की तुम्ही एवढा छान प्रश्न मांडला आणि त्यावर प्रतिउत्तर पण दिलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जयश्रीताई काय म्हणाल्या, अजितदादांना कसं प्रतिउत्तर दिलं हे सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि मला सांगा आणि यावर नक्की विचार करा मैत्रिणींनो. मी आपल्या सर्वांची मैत्रीण जयश्री वाबळे झावरे, अंगणवाडी सेविका, खडकवाडी गावठाण, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर. मैत्रिणींनो, मी आज आपल्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे. शासनाने आपल्याला ज्या वेगवेगळ्या योजनांमध्ये सहभागी करून घेतलेलं आहे व त्या योजनेचं काम आपण निष्पक्षपातीपणे करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत, परंतु या कामाची पावती आपल्याला खरंच मिळते का? या कामाची दखल सरकार खरंच घेत आहे का? खरंच त्यांना आपल्या कामाबद्दल आत्मीयता आहे का? बरोबर मैत्रिणी ओळखलं तुम्ही. कालच्याच सभेमध्ये दादांनी आपल्याला 1 लाख पगार दिला तरी तुमचं भागणार नाही असं वक्तव्य केलं. हसू येतं मैत्रिणींनो त्यांच्या बालिश बुद्धीचं. इतिहास साक्षी आहे की आजपर्यंत आपण 1 लाख पगार त्यांना कधी मागितलंच नाही. कारण आपल्या सर्वांना माहिती आहे की अंथरूण बाणाच्या बाहेर आपण पाय पसरणारच नाही. आजपर्यंत त्यांनी सांगावं पुराव्यानिशी की 1 लाख पगाराची मागणी आम्ही त्यांच्याकडे कधी केली नाही. कारण आम्ही आमच्या साच्याच्या बाहेर जाणारच नाही, आथुर्णाच्या बाहेर पाय पसरणार नाही का? आम्ही जेवढं काम करतो आम्ही त्याचाच मोबदला मागतोय. सरकार आपल्याला 500 रुपये रोज म्हणजे 15,000 रुपये महिन्याकाठी मानधन देऊ शकत नाही. ते 1 लाखाची काय अपेक्षा त्यांच्याकडून करतात? मायबाप सरकारला हीच विनंती आहे की सर्व योजना मात्र तुम्ही दर दिवसाआड तुम्ही सर्व योजना बनवत आहात, ते कोणाच्या विश्वासाच्या अधीन राहून? आज फील्ड लेवलला काम करणारी फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविका आहे. तुम्ही त्यांच्या विश्वासावर सर्व योजना काढत आहात आणि आम्हीही त्या विश्वासास पात्र ठरत असून आम्ही सर्व योजना या चोखपणे पार पाडत आहोत. अगदी आमच्या काही माता भगिनींना मोबाईलवर काहीही येत नाही, ऑनलाईन माहिती भरता येत नाही, परंतु तरी त्या शिकल्या आहेत, भरण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही शासनाने आणलेली लाडकी लेख योजना, लाडकी लेख योजनेचे फॉर्म भरता भरता कागदपत्र गोळा करता करता ही वेळ आली होती. ते फॉर्म जास्त सबमिट होत नव्हते, त्याच्या आधीच तुम्ही पुन्हा माझी लाडकी बहीण योजना आणली. आता पुन्हा त्या योजनेची कार्यवाही करताना, ती योजना तळागाळापर्यंत राबवताना आम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावं लागलं आहे. आज अंगणवाडीमध्ये सकाळी 9 वाजता येऊन मुलांची प्रार्थना आहे, अंगणवाडीची स्वच्छता आहे, आहार आहे, रजिस्टर भरणे आहे, मुलांना शिकवणे आहे, पूर्वप्राथमिक शिक्षण देणं आहे, ऑनलाईन हजेरी भरणे आहे, मोबाईलवर काम करणं आहे, सर्व गोष्टी आम्हाला रोजच्या रोज
कराव्या लागतात. आणि ह्या सर्व गोष्टींच्या व्यतिरिक्त आम्ही ही शासनाची कामं करत आहोत, प्रामाणिकपणे करत आहोत. मग मला असं वाटतं की दादा तुम्ही आमचा विचार करायला काही हरकत नाही, कारण आम्ही तुमची सर्व कामं करतो, मग तुम्ही आमचा विचार तुम्हाला वेळ भेटेल तेव्हा करणार, हे नाही चालणार. तुम्हाला जर वेळ भेटेल तेव्हा आमचा विचार करायचा असेल तर मात्र वेळीच आम्ही तुमचा विचार नक्की करू. आज एवढा कामाचा उपद्रव वाढला आहे की आम्हाला शाळेमध्ये मुलांना शिकवायला वेळच भेटत नाही. पालकांचे सारखे फोन चालू असतात योजनेसंबंधी, कागदपत्र गोळा करा, हे नाही ते नाही, चालेल का नाही चालेल का. अर्धवेळ कर्मचारी तुम्ही आम्हाला घोषित केलंय दादा, परंतु आम्ही 24/7 जनतेच्या सेवेतच आहोत. तुमची सेवा काय आमची सेवा काय? रात्री 8 वाजले 10 वाजले पालकांचे फोन येतात, मॅडम एवढेच कागदपत्र आहे, कुपनात नावं नाही, योजनेत बसाल का, काय करावं लागेल मॅडम, आधार कार्ड नाही मॅडम, काय करावं लागेल मॅडम, उत्पन्नाचा दाखला लागेल का, रेशन लागेल का, मतदान कार्ड आहे पण 15 वर्ष जुनं नाही, चालेल का. त्यांना तर सांगू शकत नाही ना आम्हाला दुपारी 2 पर्यंतच विचारा. आमच्या सर्वेतले आहेत ते, आमच्या गावातले आहेत, आम्हाला तर वेळी अवेळी उत्तर देणं अपेक्षितच आहे. तर मा दादा अर्धवेळ ही संकल्पना तुम्ही काढूनच टाका. दुसरा एक मेन प्रश्न आहे की एक मागच्या आठवड्यामध्ये आपले माननीय जिल्हाधिकारी सालीमठ सर राऊरी विभागात कनगर गणेगाव राऊर फॅक्टरी गुहा या मार्गे आले होते. गणेगावच्या सभेमध्ये अर्थातच सर्व अंगणवाडी सेविकाच तिथं उपलब्ध होत्या. योजनेचा आढावा घेण्यासाठी ते आले होते. तर अंगणवाडी सेविकांना काही त्यांनी प्रश्न उत्तरं केली, माहिती घेतली, आणि त्यानंतर त्यांनी अंगणवाडी सेविकांच्या प्रश्नावर उत्तर देताना सांगितलं. त्यांचे प्रश्न होते की दादा जात नाही वेबसाईट, हे नारी शक्ती दूत ॲपमधून जात नाही माहिती, सर्वर डाऊन असतो असं वगैरे वगैरे. तर त्यांनी सांगितलं त्यावेळेस की तुम्ही वेबसाईट पहाटे जास्त चालती. हसू आलं असेल तुम्हाला, बरोबर ना? वेबसाईट म्हणे पहाटे जास्त चालते, सकाळी जास्त चालते, रात्री जास्त चालते, तर त्यावेळी फॉर्म भरा. खूप सोयीस्कररित्या म्हटले, रात्री फॉर्म भरा, पहाटे फॉर्म भरा. पण त्यांना त्या प्रोसेसमध्ये माहीत नाही आहे का OTP लागतो, जो OTP घेतल्याशिवाय फॉर्म सबमिट होत नाही. मग रात्री पहाटे पालकांना फोन करून OTP घेणार का? ही बाब कितपत योग्य आहे? आणि रात्री पहाटे काम करायचं आहे तर मग आम्ही अर्धवेळ कर्मचारी कसे? आम्हालाही आमचं कौटुंबिक आयुष्य आहे, रात्री पहाटे आम्ही काम कसं करू शकतो? आम्ही तर म्हणते चला करू, पण कारण मानधनी कर्मचाऱ्यांपुढं कर्मचाऱ्यांना काही पर्यायच नसतो, काम तर त्यांना करावंच लागतं. मग काम तर आम्ही करणारच आहोत, पण त्या कामाचा जर आम्हाला योग्य मोबदला भेटत नसेल तर मात्र आम्ही नाराज आहोत सरकारवर. सर्व कामे आम्ही तुमची करतो, सर्व योजना आम्ही यशस्वीरित्या राबवतो, परंतु आम्हाला मात्र आमच्या कामाचा योग्य मोबदला तुम्ही द्यायला पाहिजे, आमची तुम्हाला एवढीच विनंती आहे. त्यावर नक्की विचार करा मैत्रिणींनो, कारण समोर येणारी निवडणूक आहे आणि आपल्याला जरी अर्धवेळी कर्मचारी समजलं, आपल्याला जरी ग्राउंड लेवल कर्मचारी समजलं, तरी आपल्याला एवढ्या साऱ्या गावाची माहिती असते आणि पूर्ण गावातील लोकांचा विश्वास असतो. तर एक अंगणवाडी सेविका काय करू शकते आणि आपल्या म्हणजे पूर्ण सेविका मिळून कसं माहोल तयार होतो हे लगेच लवकरच येत्या काही महिन्यात सरकारला आता समजेलच. तर खरोखर जयश्रीताई तुमचं अभिनंदन, आणि अजित दादांनी असं वक्तव्य काढायला नको होतं असं तरी मला वाटते की 1 लाख पुरत नाही, कारण की 1 लाख तर अंगणवाडी सेविकांना देणं शक्यच नाही, ते फक्त फॉरेनमध्येच होऊ शकतं. फॉरेनमध्ये जे ग्राउंड लेवलला काम करणारे कर्मचारी आहे त्यांना सगळ्यात जास्त पगार, आणि जसजशी लेवल वरवर वाढत जाते त्यांना कमी पगार, कारण ग्रासरूट लेवलला जे कर्मचारी काम करतात त्यांना अतिशय खूप जास्त मेहनत करावी लागते. त्यांना मुलांना अगदीच लहानपणापासून त्यांना योग्य वळण लावावं लागतं, शाळेचा माहोल मध्ये त्यांना व्यवस्थित घडवावं लागतं, त्यांना नियोजनाप्रमाणे शिक्षण द्यावं लागतं आणि बाकी इतरही सेवा अंगणवाडी सेविकांना द्याव्या लागतात. म्हणून ते फॉरेनमध्ये शक्य आहे, भारतामध्ये शक्य नाही. बरं असो पण काही असो, आता या भारतामध्ये आपण आहोत तर अंगणवाडी ताईंना जगण्यापुरतं तरी मानधन द्यायला पाहिजे ना. सुप्रीम कोर्टाचा निर्णय 2022 लागला, त्याचं काय झालं हे पण कळलेलं नाही. तर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाप्रमाणे
वेतनधारी कर्मचारी म्हणून अंगणवाडी सेविकांना मानलं आहे सुप्रीम कोर्टाने, तर मला तर वाटते जयश्री ताई अंगणवाडी सेविकांना वेतनधारी कर्मचारीच म्हणायला पाहिजे आणि वेतनच मिळायला पाहिजे, मानधनही नको असं मला वाटते. तर मैत्रिणींना तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेलाच असेल, तर तुम्हाला माझ्या मताविषयी काय वाटते, आणि जयश्री ताईंचं तर अभिनंदनच आहे, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.